AM News, स्पंदन महाराष्ट्राचे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या प्रीतम मुंडेंना पाठिंबा दिल्यानं बीडचं राजकारण ढवळून निघालंय. क्षीरसागरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं ते शिवबंधन बांधणार अशीही चर्चा रंगू लागली आहे. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला बीडच्या राजकारणानं पुन्हा एकदा नवं वळण घेतलंय. जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेल्या जयदत्त क्षीरसागरांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने क्षीरसागर शिवबंधन मानणार का अशा चर्चा सुरू झाल्या. युतीमध्ये बीड मतदारसंघ हा सेनेच्या वाट्यात आहे. कधी काळी सेनेचा बालेकिल्ला असलेला या मतदारसंघात इलेक्टिव्ह मेरिट असलेला मोठा चेहरा सेनेकडे सध्या नाहीये. त्यामुळे सेनेत जाऊन जिल्ह्यातल्या संपूर्ण सेनेवर वर्चस्व मिळवता येईल असा विचार क्षीरसागरांचा असू शकतो. त्यामुळे हातातलं घड्याळ काढून क्षीरसागर शिवबंधन बांधणार अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात. मात्र त्यांच्या या भूमिकेने राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं राजकीय नुकसान झालंय. जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात ते आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत निष्ठावान राहिले. परंतु बीड नगरपालिका निवडणुकीपासून त्यांचं घर फुटलं. क्षीरसागर कुटुंबातच जयदत्तांना आव्हान उभं राहिलं. पुतण्या संदीप क्षीरसागर यांचा दुसरा गट तयार झाला. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना ताकद दिली जात असल्याने जयदत्त अण्णांचं खच्चीकरण होत असल्याचं दिसलं. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान बीड जिल्ह्यात 6 सभा झाल्या. मात्र जिल्ह्यात पक्षाचे एकमेव आमदार असलेले क्षीरसागर एकाही सभेला उपस्थित नव्हते. एवढंच काय तर सभांच्या बॅनरवरूनही ते गायब होते. यानंतर क्षीरसागर बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विकास कामांच्या माध्यमातून चांगलीच जवळकी साधली. त्यांची फडणवीसांसोबत हेलिकॉप्टरमधून बीडमध्ये केलेली एंट्री चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. त्यानंतर वर्षा बंगल्यावर केलेल्या गणपती आरतीनं त्यात भर टाकली. 6 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार नाहीत असं चित्र सध्या बीडमध्ये आहे. बीड विधानसभेत शिवसेनेचं हक्काचं मतदान आहे. शिवाय या ठिकाणी जयदत्त क्षीरसागरांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांचा विजय सहज शक्य होईल असं जाणकारांचं मत आहे. शिवाय प्रीतम यांच्या विजयाची वाट सुकर केल्याने त्याचंही बक्षीस क्षीरसागरांना मिळू शकतं. बीडचं राजकारण हे सहजासहजी कळत नाही असं म्हणतात. गेल्या काही महिन्यातल्या घडामोडींवरून यावर शिक्कामोर्तब झालंय. यामध्ये क्षीरसागरांची ही राजकीय खेळी त्यांना कितपत फायदेशीर ठरते हे काही दिवसात स्पष्ट होईलच. बीडहून विनोद जिरेसह अजिंक्य गुठे, AM न्यूज. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.